ही आहे माझी आंबे हळद। तर ही कुंडी आहे आंबे हळदीची अशी अशा पद्धतीची। तर हे सुकले पान आहेत आंबे हळदीची। तर या इथं दिसत असेल तुम्हाला हळद वरती दिसतीये थोडी थोडी। तर आता ही हळद आपण काढून घेणार आहे कारण ती आता नाही काढली तर खराब होऊन जाईल शक्यतो। आता आपण हळद काढणार आहे आंबे हळद आहे। छोटासा गड्डा लावला होता मी एकच होता तर आता बघू त्याच्यापासून किती निघते। तर हाच गड्डा आपल्याला परत पण जी हळद आहे ती अद्रक सारखी आपल्याला बाजूला काढून ठेवावी लागते आणि हाच जो त्याचा कंद असतो तो परत आपल्याला याच्याच मध्ये कुंडीमध्ये वगैरे घालून ठेवावा लागतो। पुढच्या वर्षी पाऊस पडला की परत तो त्याला कोंब येतो। खूप शिस्तीनं काढावी लागते हळद काढताना। हळदीचं लोणचं पण खूप सुंदर होतं। तर हळदीची भाजी म्हणजे ही आंबे हळद आहे पण हळदीची भाजी आणि हळदीचं लोणचं ह्या दोन्ही रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत। तुम्ही त्या जाऊन चेक करू शकता। साईडला थोडा अगोदर आपण लूज करून घेऊया। अरे बापरे खूप लांब छोटी कुंडी पडली त्यामुळं वरच्या बाजूला असं खूप जे हळद आलेली आहे या इथं ही पूर्ण त्यामुळं खूप शिस्तीनं काढावी लागणार आहे। हा वर आली पूर्ण खूपच वर आली आहे ती। अगदी शिस्तीनं काढावी लागणार आहे हळद आपल्याला। बघते असं टॅप करून हे निघतंय का असं निघालं तर बरंच झालं ते। हळद असल्यामुळं जाम असत ना। वाव बापरे पाणी माती वाहून जाते कुंड्याला अशा पद्धतीने होल असल्यामुळं ही माती वाहून जाते म्हणून मी याच्या खाली असं थोडस कापड टाकलेलं होतं। हे कापड आहे एवढ्या कुंडीमध्ये एवढी हळद मला म्हणजे वाटतच नव्हतं। कुंडी कमी पडली याला तर ही माझी चूक आहे। पुढच्या वर्षी मी असं करणार नाही। मला झाडांच्या बाबतीत असं बघितलं की फार वाईट वाटत की त्यांना हवी तेवढी जागा भेटली नाही। म्हणजे अक्षरशः हे बघू शकता तुम्ही बाळा थोडं जवळ खाली आणू हे बघा की पूर्ण खूप मोठी कुंडी पाहिजे होती ह्याला। तर सगळ्या बाजूनी मला लक्षात येत नाहीये की हे कंद आहेत का हळद आहे। माझ्या मते हे कंद तयार झालेत सगळे। तर आता हळूहळू हे काढून घेते। हे बघा आणखीन एकदा फिरवून मी तुम्हाला दाखवते। हा घरचा प्रयोग आहे माझा हळदीचा। जर कोणाला माहिती असेल हे साईडला जे आलेले आहेत ते कंद आहेत का हळद आहे तर त्यांनी नक्की मला कमेंट करून सांगा की हे कंद आहेत तर ही हळद नाही। म्हणून जी माहितीतले आहेत मी तर युट्यूबला ही सर्च करून बघेनच पण तुम्ही जरी कोणाला व्हिडिओ बघत असाल जर माहिती असेल की हे कंद आहेत मी मातीमध्ये पुरून ठेवावीत की हळद आहे पण माझ्या मते हे कंद आहेत। हे सगळे कंद आहेत खूप कंद आलेले आहेत त्याला। बघू ज्यांच्याकडे जमिनीत लावण्यासाठी जागा आहे त्यांना हे कंद मी लावण्यासाठी देण्याचा प्रयत्न करेन। आणि ही हळद आहे ओरिजिनल आंबे हळद आहे। ही पश्चाताप होतोय की मोठ्या कुंडीमध्ये लावायला पाहिजे होता मी हे। मला वाटलं नाही की एवढं त्याचं ती पसरेल आणि एवढी हळद त्याच्यापासून तयार होईल किंवा एवढा त्याला हे होईल ह्या गोष्टी बघून वाईट वाटतंय जास्त की कंद खूप तयार झालेत माझ्या मते हे आणि त्याला पसरण्यासाठी जागा नव्हती। अक्षरशः ते असे पॅक झालेत कुंडीमध्ये। कापड काढते अगोदर हे खाली टाकलेलं मी। कुंडीला खूप मोठे मोठे होल असतील तर माती भरण्याच्या अगोदर त्याच्या बुडामध्ये अशा पद्धतीचं कापड किंवा एखादी पिशवी की ज्यातून पाणी एक्स्ट्रा झालं तर ते जाऊ शकेल अशा पद्धतीचं ठेवू शकता। हे कंदच आहेत माझ्या मते। ऍक्च्युली वास यायला लागलाय मस्त हळदीचा वास येतो। तर आंबे हळदीच्या लोणच्याच व्हिडिओ मी नक्की तुमच्याशी शेअर करेन। एका बाजूला हळद एवढी सगळी हळद बघून आनंद पण होते आणि एका बाजूला कुंडी कमी पडली पसरण्यासाठी हे बघून थोडस वाईट वाटते। आणि तुम्हाला मी लावलेला कंद जो आहे तो पण दाखवते। तर हा जो आहे तो मी लावलेला कंद आहे हा मध्यभागी जो दिसतोय तो। तर हा कंद मी लावलाय आणि त्याच्यापासून आज बघा तुम्ही किती हळद तयार झाली।
तर भरपूर हळद तयार झाली त्याच्यापासून। ती सावकाश काढणार आहे मी, ही वजन करून सुद्धा दाखवेन मी तुम्हाला की किती भरती ही हळद। छोटीशी कुंडी होती तर हे कंद व्यवस्थित माझ्याकडून टिकवण्याचा मी प्रयत्न करते। मला झाडांवरती थोडंसं माझं जास्त प्रेम आहे, ते पाणी हे जाण्यासाठी केलेलं बरोबर आहे। काढूया आपण, बरेचसे कंद झालेत, अक्षरशः खूप कंद झालेत। ह्याला मोठी कुंडी पाहिजे होती। तुम्हाला मी सगळे कंद साईडला काढून आणि हळद पण साईडला काढून दाखवेन। वा मस्त आंबे हळद आहे, त्यामुळे वास येतोय आणि येतोय। आता मी याच्यातले बरेचसे कंद ज्यांना खाली लावण्यासाठी जागा असेल त्यांना देण्याचा प्रयत्न करेन, कारण देण्याने आपल्याकडून जरी ही गोष्ट गेली म्हणजे जगलं नाही ते झाड, कोणतंही झाड असू द्या, आपण जर एखाद्याला त्याचं रोप वगैरे दिलेलं असेल जमिनीत लावायला ज्याच्याकडे जागा, तर त्याच्याकडून आपण नंतर ते घेऊ शकतो। त्यामुळं नेहमी झाडं वगैरे असतील ना तर शक्यतो देण्याचा प्रयत्न करायचा। रूट्स जवळून दाखवू, आणि ह्या सगळ्या त्याच्या मुळे आहेत। अक्षरशः एक छोटा 1.5 इंचाचा हा कंद होता, हा मध्ये लावलेला आणि लांब थोडस लांब, आणि त्याच्यापासून बघू शकता हे माझ्या मते हे जे आहेत ना सगळे हे कंद आहेत, आणि ही सगळी टोटल हळद आहे। कारण विकत आणलेली हळद होती ना ती अशी होती, हे जे आहेत तर त्याला हे कंद आलेत। माझ्या मते हे जर आपण लावून ठेवले तर पुढच्या वर्षी याच्यापासून खूप सारी रोपं तयार होऊ शकतात। हे बघू शकता हा एक अद्रक सारखं सेम दिसतं, जसं आलं असतं तर तशा पद्धतीनं दिसतं। तर हे एक साईडला झालंय माझ्याकडून पीस। मोठा एखाद्या कुंडीमध्ये ही मी लावायला पाहिजे होती, कमी मिळाली याच्यापेक्षा, यांना वाढण्यासाठी जागा भेटली नाही ह्याच थोडस वाईट वाटतं। हे बघा तुम्ही ह्याचा शेप सुद्धा त्या कुंडीमध्ये दाबला गेल्यामुळं अक्षरशः बदामासारखा शेप झाला, म्हणजे चपटा शेप झाला। ऍक्च्युली हे कंद जे असतात अशा पद्धतीचे असे गोल गरगरीत कंद असतात, तर हे दाबले गेले म्हणजे बसण्यासाठी जागा नाही मिळाल्यामुळे, त्यामुळे त्यांचा शेप सुद्धा बघू शकता तुम्ही चपटे झाले। ह्याचं थोडस हे वाटते, बाकी काही नाही। म्हणतात ना एक ज्वारीचा दाणा लावला तर कितीतरी मोठं त्याच्यापासून कणीस भेटत, त्याच पद्धतीनं मी सुद्धा छोटासा एकदम हा कंद लावला होता, किंवा हळदीचा गड्डा म्हणू शकता लावला होता अगदी छोटासा। तर त्याच्यापासून एक पावसाळ्याचा आपला किती कालावधी असतो, त्या पावसाळ्याच्या कालावधीमध्ये मला एवढी सगळी आंबे हळद ती पण घरची मिळाली। तर एवढी ही हळद आहे आणि एवढे हे एका कंदापासून माझ्या मते मला हे पुढच्या वर्षी लागवडीसाठी मिळालेले हे सगळे हळदीचे कंद आहेत। तर हे मुळ्या कट करून मी आहे असे दुसऱ्या एका मोठ्या ड्रम मध्ये कट केलाय मी, एक फुटलेला ड्रम होता तो, तर त्याच्यामध्ये ती लावून ठेवणार आहे हळद, कारण हे कंद आहेत लावून ठेवणं फार गरजेचं आहे। तर आता हे तोडूनच काढते शक्यतो मी हळद, इच्छा होत नाहीये तोडण्याची पण आता काढल्याशिवाय पर्याय नाहीये। तर हे रूट्स आहेत माझ्या मते, हा रूट्स वाला जरी लावून ठेवला ना, कारण गेल्या वर्षी काय झालं की मी काढली जमिनीतून आणि त्याला जी थोडीफार हळद आलेली होती ती काढली नव्हती, ती तशीच त्याच्याबरोबर सोबत, कारण एवढीच असेल किंवा ह्याच्यापेक्षा कमीच होती ती, म्हणून तो गड्डा मी आहे असा कुंडीमध्ये ट्रान्सफर केलता, काढूनच घेतली नव्हती। तर ही काढते हळद मी सुरुवातीला, माझ्या मते हा कंद आहे त्यामुळं लावलं तर ठीक वाटेल असा माझा अंदाज आहे, कारण ह्याला खूप साऱ्या मुळ्या आहेत। तर हा एक कंद मिळाला आपल्याला लावण्यासाठी, ही हळद आहे तर ह्याला सुद्धा एक कंद आहे, तर ही कंद बाजूला काढून ठेवणार आहे मी आणि हळद बाजूला। ही हळद काढते एका बाजूला मी आणि हे जे हे बघा हा जो आहे हातामध्ये हा हा मी लावलेला कंद आहे आणि त्याला रूट्स केवढे आहेत तुम्हाला दिसत असते, आणि हे सगळे कंद तयार झालेत त्याचे त्या हळदीचे। तर हे सगळे मी एका ड्रम मध्ये लावून ठेवणार आहे आणि ही त्याला आलेली एका साईडला आली हळद आहे, तर ही अशा पद्धतीने तोडून काढणार आहे आणि हा कंद जो आहे तो परत एकदा लावून ठेवणार। ही एक आहे, वजन पण करून बघूया, धुवून स्वच्छ मी तुम्हाला वजन करून दाखवते। कंद एका बाजूला आणि हळद एका बाजूला, अशा पद्धतीने करणार आहे सगळं। तर सध्याला ह्या एका कंदापासून हा एकच गड्डा
गड्डा म्हणू शकता तुम्ही, छोटासा होता अगदी, हा लावला होता, तर त्याला इतक्या मुळ्या आल्या आणि त्याच्यापासून मला हे एवढे सगळे कंद मिळाले. तर ह्यातले काही ज्यांच्याकडे आता माझ्या ओळखीचे असतील त्यांना मी काय करणार आहे, म्हणजे आईकडे वगैरे किंवा मैत्रिणीकडे वगैरे, तर त्यांना जमिनीत लावण्यासाठी ह्यातले थोडेसे कंद देणार आहे, म्हणजे ते पसरले जातील जमिनीमध्ये आणि मी पण एक लावून ठेवणार. तर जेव्हा हळद पावसाळ्यामध्ये येते तेव्हा त्याची जी पानं असतात, नेमकं गणपतीच्या पिरियडमध्ये हळद येते, उगवून येते, तर त्यावेळेस त्याच्या पानावरती मोदक केल्यानंतर अक्षरशः घरात इतका छान वास सुटतो हळदीचा. मोदक उकडत घातल्यानंतर मग ती साधी हळद असू द्या किंवा आंबे हळद असू द्या, माझ्याकडे साधी हळद नव्हती तर मी आंबे हळदीच्या पानावरती सुद्धा मोदक उकडायला घालायचे, अक्षरशः पूर्ण घरामध्ये त्याचा एकदम छान असा वास दरवळतो. आणि मोदकाचा खालचा जो तांदळाच्या उकडीचे मोदक केले तर खालचा जो मोदकाचा भाग आहे ना त्याला सुद्धा इतका सुंदर असा पिवळा, एकदम चटकदार पिवळा असा रंग येतो आणि एक वेगळ्या प्रकारचा हळदीचा जो वास आहे तो त्या मोदकांना लागतो, म्हणून खाण्यासाठी सुद्धा मोदक छान लागतात. त्यावेळेस म्हणजे तुम्हाला दाखवते की ऍक्च्युअली किती कंद मिळाले मला एका कंदापासून. तर हे आहेत इतके सारे, ही माझी चूक असल्यामुळं त्यांना वाढायला जागा भेटलेली नाही. मला वाटलं नव्हतं की एवढ्या छोट्या कंदापासून, म्हणजे हा जो कंद आहे तो त्यावेळेस लावताना खूप छोटा होता, तेव्हा मला वाटलं नाही की एवढा छोटा हा कंद लावल्यानंतर त्याच्यापासून एवढं सगळं पसरत असेल किंवा एवढे सगळे कंद मिळतील असं मला त्यावेळेस वाटलं नाही. त्यामुळं मी ह्या कुंडीचा वापर केला. मला जर माहिती असतं की एवढं पसरू शकते ती हळद तर मी थोडं मोठ्या कुंडीचा नक्कीच वापर केला असता. ह्या हळदीचं लोणचं शरीरासाठी इतकं फायदेशीर आहे की तुम्ही जर करून फ्रीजमध्ये ठेवलं तर 6 महिन्यापर्यंत तुम्ही आंबे हळदीचं लोणचं घरचं एकदम छान, कोणतंही प्रिझर्वेटिव्ह न वापरलेलं लोणचं खाऊ शकता. हा महत्वाचा पॉईंट आहे का, तर एकतर सगळं भेसळयुक्त आपण खातो तर अशा पद्धतीनं हळद किंवा अशा छोट्या मोठ्या गोष्टी आपण घरी लावत गेलो आणि त्याचा थोडाफार अधूनमधून खाण्यामध्ये आपल्या मुलांचा वापर खाण्यात आला, म्हणजे हे शेवटी किती जर केलं तर हे घरचं आहे, फक्त माती आणि थोडंसं शेणखत लेंडीखत हे भरून ती लावली होती आणि पाणी आणि हेच वापरलेलं बाकी काही वापर, त्यामुळे हे अगदी सेंद्रिय म्हटलं तरी चालेल. त्यामुळं याच्यापासून जो काही पदार्थ बनवेल आणि आपण एक आठवडाभर खा, तुमच्याकडे लोणचं बनवलं तर आपण 1-6 महिने तरी आपण फ्रीजमध्ये ठेवून ते खाऊ शकतो. तर आपल्या शरीराला एवढी मोठी हळद, म्हणजे घरची हळद आपण खाल्ल्यानंतर त्याचे बेनिफिट्स शरीराला किती मिळतील ह्याचा पण विचार करा. त्यामुळे जर तुम्हाला जवळ कोणाकडे असे हळदीचे गड्डे वगैरे मिळत असतील तर नक्की लावण्याचा प्रयत्न करायचा आणि ते लोणचं करून ठेवायचं. तुम्ही युट्यूबवरती आंबे हळदीच्या लोणच्याचे किंवा ह्याचे फायदे काय आहेत ते सुद्धा सर्च करू शकता, म्हणजे तुम्हाला मी हे सांगते त्याचं पण महत्व लक्षात येईल. आणि माझ्या चॅनलवरती देशी हळद, म्हणजे साधी जी हळद असते आपण फोडणीला वापरतो, तर त्या हळदीचं लोणचं आणि त्या हळदीची भाजी कशी बनवायची याची सुद्धा रेसिपी मी चॅनलवरती टाकली आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी त्याची लिंक तुम्हाला त्या रेसिपीची देईन. तर तुम्हाला जर आता सध्याला पावसाळा संपला की मार्केटमध्ये आपल्याला हळद, कच्ची हळद आहे ना ती भेटायला चालू होती, तर ती आणायची, स्वस्त असती, ओली हळद जास्त महाग नसतीये. तर 250 ग्रॅम वगैरे, 1/2 किलो जर तुम्ही हळद आणली तर त्यातली 250 ग्रॅमची तुम्ही भाजी बनवू शकता आणि 250 ग्रॅमचं तुम्ही लोणचं बनवून 3-4 महिने फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता. म्हणजे खूप बेनिफिट्स आहेत त्याच्या, म्हणून ह्या गोष्टी मी सगळ्या सांगत आहे. तर ही हळद आहे, मी तुम्हाला एवढी हळद निघली आज आपली आंबे हळद. तर ही हळद स्वच्छ धुवून, कारण आता माती आहे ना, धुतल्यानंतर पण तुम्हाला याचं वजन करून दाखवणार आहे की ही हळद किती भरतीय. 327 ग्रॅम एवढी सगळी ही हळद आपली मस्त अशी घरची आंबे हळद निघलेली आहे. हे बघा मस्त, खूप क्लीन आणि छान वास तर एक नंबर येतोय या हळदीचा.